फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत अडॅप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मीन्स दत्तक कायद्याबद्दल माहिती। जसे की प्रत्येकाला प्रश्न पडतो की दत्तक ग्रहणापूर्वी मिळालेल्या मिळकतीवर दत्तकाचा अधिकार कायम राहतो काय, तसेच दत्तक गेलेल्या मुलाला दत्तक गेल्यानंतर जनक कुटुंबाच्या मिळकतीत हिस्सा मिळतो काय, असे अनेक प्रश्न प्रत्येकाला पडतात। तर पाहूया या प्रश्नांची उत्तर। तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण दत्तक ग्रहणापूर्वी मिळालेल्या मिळकतीवर दत्तकाचा अधिकार कायम राहतो काय। तर होय, दत्तक ग्रहणापूर्वी मिळालेल्या मिळकतीवर दत्तकाचा, म्हणजे जो मुलगा दत्तक जातो त्या मुलाचा अधिकार कायम राहतो। तसेच हिंदू दत्तक निर्वाह अधिनियम 1956 कलम 12 ब अन्वय दत्तक अपत्याला, दत्तक ग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता मीन्स प्रॉपर्टी किंवा त्यावरील दत्तक ग्रहणापूर्वीची अबंधने मीन्स ज्या जबाबदारी त्याच्याकडेच निहित राहतील, आणि कलम 12 क अन्वय दत्तक अपत्याला दत्तक ग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता मीन्स जी दत्तक ग्रहणापूर्वी मिळालेली प्रॉपर्टी असते ती कोणीही काढून घेऊ शकणार नाही अशी तरतूद आहे। तसेच आता दत्तक गेलेल्या मुलाला दत्तक गेल्यानंतर जनक कुटुंबाच्या मिळकतीत मीन्स ज्याचा या कुटुंबात जन्म झालेला आहे त्या कुटुंबाच्या मिळकतीत हिस्सा मिळतो काय, तर पाहूया नाही। दत्तक गेलेल्या मुलाला दत्तक गेल्यानंतर जनक कुटुंबाच्या मिळकतीत हिस्सा मिळत नाही, परंतु तो दत्तक गेलेल्या कुटुंबाच्या मिळकतीत त्याला हिस्सा मिळतो। तर फ्रेंड्स, ही होती दत्तक कायद्याबद्दल माहिती। थँक्यू।